एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग अशी झाली आहे किचनमधून. ब्लॉगची काय बायकांच्या दिवसाची सुरुवातच किचनमधून होते. तर काय शेवटी किचनशिवाय पर्याय नाही आहे. बायकांचं एक असं म्हणजे नाही का हक्काचं स्थान असतं किचन, जिथं आल्यावर ना वाटतं की हे सगळं माझं आहे बस. तर आमचं किचन नाही एवढं खास, छोटंसंच आहे, तेवढ्यातच ॲडजस्ट केलं आहे आम्ही. आणि असं आहे की ते आहे म्हणजे सरकारी क्वार्टर्स आहेत, तर स्वतःच्या मनाने आपण काही बदलही करू शकत नाही त्याच्यामध्ये. तर जसं आहे तसं आपलं ॲडजस्ट केलेलं आहे छोटंसं किचन आमचं. तर मला करायची आता भाजी, सकाळी केली होती मी, तिथं खूप थोडीशी झाली भाजी. मग दुसरं काहीतरी करावं लागणार आहे, सोनीचे पप्पा येतील जेवायला, त्याच्यामुळे मला आता भाजी करायची. तर मी म्हणत होते कशाची भाजी करू आज, तर फ्लॉवरची भाजी आहे. फ्लॉवर मी चिरून छान उकडून घेतला आहे आणि आता मी करणार आहे याची भाजी. तर एवढे या सगळ्या फ्लॉवरची भाजी नाही करणार, कारण सकाळचं तर झालेलं आहे, आता दुपारपुरतंच करायचं आहे मला आणि जास्त काही नाही, त्यामुळे मी एवढा फ्लॉवर नाही करणार आहे. यातला थोडासा ठेवून देते आणि थोड्याचीच भाजी करते मी, असं करते थोड्याची भाजी करते आणि थोड्याची भजी करते. तर काय नाही, मग सुरू करूया कुकिंगला. कुकिंगला नाही, स्वयंपाकाला. तर आली आहे मी इथे किचनमध्ये आणि लागली आहे कामाला. तर भाजीची तयारी करते आहे. तर फ्लॉवरसोबत मी एक बटाटासुद्धा घेतला आहे भाजीमध्ये. माणूस तर फ्लॉवर चांगला नसता लागला म्हणून मी एक बटाटा टाकणार आहे त्याच्यात. आणि इकडे ना मोबाईलवरती गाणी लावली होती मी, तर गाणी ऐकत ऐकत मग स्वयंपाक काम थोडं वाटतं ते, आणि मलाही नाही वेळ भेटत असं स्पेशली गाणी वगैरे ऐकत बसायला. तर मग असं स्वयंपाकाच्या वेळी वगैरे मी मोबाईलवरती गाणी लावून देते आणि मग तसंच गाणी ऐकत ऐकत काम करते. तर इथे सोनू आला आहे माझ्या इथं, त्याला मच्छर चावत होता, तर ते मच्छरची बॅट जी असते ती घेऊन आला आणि मला म्हणत होतं की मच्छर कुठे येते बघ म्हणून. तो खूप घाबरतो त्याच्या आवाजाला, तर तो माझ्याकडे घेऊन आला होता. आणि असंच आता तो इथेच माझ्या आजूबाजूभोवती खेळणार, तो असंच करतो नेहमी. मी जिथे बसेल तिथंच बसणार, मी जिथे उठेल तिथेच उठणार. मी हॉलमध्ये गेले की तो हॉलमध्ये येतो, मी किचनमध्ये आले की तो किचनमध्ये, तेवढ्यातच खेळत बसतो. हे असंच आमचं दिवसभर चालू असतं. तर इथं बटाटे मी कापून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि आता घेतले आहेत मी कांदे कापायला. तर दोन कांदे घेतले, ते छोटेच आहेत, जास्त मोठे नाही आहेत. पण दोन कांद्यांनी डोळ्यातून पाणी भरपूर आलं होतं माझ्या. तर असेच कांदे घेणार आहे मी रडत रडत कापून. तर कोणाकोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येत खूप कांदे कापताना, काही जणांना प्रॅक्टिस झालेली असते, त्यांच्या डोळ्यातून नाही येत पाणी, माझ्या तर खूप येतं. आणि इथं मी आता घेते पूर्ण कांदा कापून. तर हा जो भाज्यांचा कचरा असतो तो मी असा वेगळा ठेवते, कारण मग तो काय होतो, बाहेर आम्ही झाडं वगैरे लावलीत ना, तर तिथे नेऊन मी टाकते. तर त्याचं मग ते आपोआप खत तयार होतं झाडांसाठी. तर मग हा कचरा मी असा एकत्र कचऱ्यामध्ये फेकत नाही, तो असा वेगळा ठेवून देते. आणि माझं कामं वगैरे झाली की मग नेऊन तो जिथं झाडं आहेत आमची, तर तिकडे बॅक साईडला मग हा कचरा टाकतो आम्ही. तर मग इथं कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर पण निवडून घेत आहे मी. तर भाजीसाठी कोथिंबीर माझी पूर्ण निवडायची राहिली आहे, तर ती एक निवडून घ्यायची होती मला आज, कारण ती आणली तर मग मी तशीच ठेवून दिली होती एका कॅरीबॅगमध्ये घालून, ती निवडायची राहिली आहे. तर आता ती निवडून सुद्धा मी घेणार आहे. आता इथं थोडीशी मी भाजीला लागते तेवढी निवडून धुवून मग अशी घेतलेली आहे. तर झाली माझी कोथिंबीर निवडून
धुवून ठेवलेली आहे मी ताटामध्ये. आणि मी घेतलेला आहे लसूण, आणि लसूण मी हा असा निवडून घेते, थोडासा ठेचते त्याला पहिल्यांदा, हलका हलका ठेचायचा म्हणजे पटापट साल निघतात त्याची, तर जेवढा लागतो तेवढा घ्यायचा, थोडा थोडा ठेचायचा आणि नंतर ना त्याची साल काढायची, तर खूप पटकन अशी आणि खूप स्वच्छ असा लसणाची साल निघतात. इथं मग सगळा कचरा मी गोळा केलेला आहे एकत्र, आणि हा लसूणसुद्धा आता मी इथे ताटामध्ये घेऊन असा ठेचून घेणार. भाज्यांमध्ये शक्यतो मी ठेचूनच टाकते लसूण, कापून वगैरे नाही टाकत. तर इथं सुरुवात केली आहे मी भाजी करायला, तर कढईमध्ये टाकलेलं आहे तेल, आणि तेलामध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे, आणि मोहरी जिरं असं छान तडतडलं की मी खाली वाकून बघितलं होतं शूट व्यवस्थित होत आहे का ते. आणि मग त्याच्यामध्ये टाकलेलं आहे लसूण, लसूण नंतर टाकलेलं आहे कढीपत्ता, आणि इथं कांद्याला असं छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. मग हे अशी कामं ना मी सकाळची डब्याची वेळ जेव्हा गडबड असते त्यावेळी मग शूट म्हणून करत नाही, कारण मग ते सारखं कॅमेरा ऑन आहे का तर सगळं ते बघत बघत शूट करत करतच मग ते स्वयंपाक वगैरे करावं लागतं, तर मग फार उशीर होतो. त्यामुळे शक्यतो मी सकाळचं शूट म्हणजे टिफिनच्या वेळेचं शूट जास्त नाही करत. तर इथं मी झालेला आहे कांदा परतून, त्यानंतर मी हा टोमॅटोसुद्धा त्यात छान असा मऊ होईपर्यंत मी त्याला परतून घेणार आहे. तर इथं परततोय कांदा, तोपर्यंत मी कांदा टोमॅटो तोपर्यंत इथं मी घेतलेला आहे लाल तिखट. आणि इथं झालाय छान मऊ झालाय टोमॅटो, छान परतून घ्यायचंय त्याला. इथं परतून झालंय कांदा टोमॅटो, तर इथं टाकलेलं आहे मी लाल तिखट, थोडीशी धने पूड, हळद आणि गरम मसाला. तर टाकून मी कांदा टोमॅटो सोबत असं छान परतून घेणार आहे. ते परतून झालं की मग याच्यामध्ये टाकणार आहे मी बटाटा, आणि बटाटा टाकल्यानंतर परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग हा फ्लॉवर टाकून घ्यायचा आहे, फ्लॉवर टाकला की परत एकदा छान असं मिक्स करायचं आहे. तर इथे मी अर्धाच फ्लॉवर टाकला आणि अर्धा साईडला ठेवून दिलेला आहे. तर वरतून टाकली आहे कोथिंबीर आणि मीठ, आता एकदा मी याला छान हलवून घेणार, परतून घेणार व्यवस्थित कांदा टोमॅटोसोबत. आणि परतून झालं की त्याला फ्लॉवर आपला शिजेपर्यंत त्याला असं हे करून घ्यायचंय, पाणी टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये थोडंसं, म्हणजे फ्लॉवर शिजण्या इतकंच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि असं झाकण ठेवून त्याला छान शिजू द्यायचं आहे. भाजी झाली आहे माझी बनवून, तर भाजी शिजती आहे माझी, तोपर्यंत मी कपडे मशीनला लावून घेणार आहे आणि सोनाला अंघोळ घालायची आहे. तर ही ना बॅक साईड आहे आमची घराची, तर इथे थोडीशी जागा आहे. तर मला आता कपडे लावायचे आहेत, फर्स्ट मी कपडे लावून घेते मशीनला, आणि मग भाजी म्हटलं थोड्या वेळाने करावी. भाजी शिजली, भाजी शिजती आहे, तोपर्यंत मी याला अंघोळ घालते, कपडे मशीनला लावते, आणि मग तोपर्यंत भाजी शिजते, भाजी उतरवते, नंतर गरम गरम भाजी करते. मग तोपर्यंत सोनूच्या पप्पा यायची वेळ होती. ओ काय झालं ना बोलून, झालं बोलून ओके.
तिथं आंघोळ झाली आहे सोनाची आणि मी त्याला घेऊन आली आहे घरामध्ये. कपडे वगैरे घातलेले आहेत आणि इथं आमचं पावडर गंध वगैरे चालू आहे. तर सर्दी झाली आहे त्याला थोडीशी, तर नाक सारखं वाहतो आहे त्याच्यामुळे नाक सारखी सारखी पुसती आहे मी. तर मग ते आंघोळ करून आल्यावर तर मग थोडा वेळ जास्तच होतो त्याला. मग तेल वगैरे लावलं तर मला म्हणत होता इथे लाव, हाताला लाव, पायाला लाव. तर त्याला खूप आवडतं म्हणजे हे सगळं करून घेणं आणि खूप छान बसतो. आंघोळसुद्धा खूप छान करतो तो. आंघोळसुद्धा खूप आवडते त्याला. एक दिवशी उशीर झाला तर मग लगेच ओरडत बसतो आईचं लांघोळ करायला, आईचं लांघोळ करायला म्हणून. तर आली आता मी पुन्हा किचन मध्ये आणि आता मी करणार आहे भजी. तर कोइन्सिडन्स नी झालं असं की मी भाजी सुद्धा फ्लॉवर आणि बटाट्याचीच केली आणि भजी सुद्धा फ्लॉवर आणि बटाट्याचीच केली. तर जेवायला आम्ही जेव्हा जेवायला बसलो तेव्हा इतकं मला हसायला आलं ते दोन्ही पाहून. म्हटलं भाजी सुद्धा तीच आणि भजी सुद्धा तीच. तर नंतर मला ही गोष्ट लक्षात आली. व्हिडिओ करेपर्यंत माझ्या काहीच लक्षात आलं नव्हतं. तर इथं मी तेल गरम करायला ठेवते आणि तयारी करते भजीची. तर इथं मी ना कढईमध्ये तेल बारीक गॅसवर गरम करत ठेवलंय. तोपर्यंत मी इकडे तयारी करणार आहे भजीची. तर इथं डाळीचं पीठ दळून आणून ठेवलेलं होतं नुकतंच. तर ते घेतलेलं आहे मी आणि करते तयारी भजीची. तर इथं मी डाळीच्या पिठामध्ये मोहन म्हणजे थोडंसं तेल जे आहे गरम झालेलं तर ते टाकणार आहे. त्यानंतर मिरची टाकणार आहे, कोथिंबीर टाकणार आहे, थोडासा ओवा जे हातावरती क्रश करून तो टाकून घ्यायचा आहे. मीठ टाकायचं आहे आणि पाणी हळूहळू पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं ह्या पिठाला. तर कोइन्सिडन्स असला भारी झाला. तर जे होताना भाजी सुद्धा सेम आणि भजी सुद्धा सेम तर मला त्या गोष्टीचं इतकं हसायला येत होतं. आम्ही जेव्हा जेवायला बसलो तेव्हा दुपारी व्हिडिओ करताना किंवा हे भजी वगैरे करताना माझ्या बिलकुलच डोक्यात काहीच आलं नाही की हे असं होईल म्हणून. तर हे झालं पण असं. तर भजी खूप छान झाली होती फ्लॉवरची. तुम्ही ट्राय करून बघा, फार मस्त होते. ज्यांना फ्लॉवर आवडतो त्यांना तर आवडणारच 100%. पण ज्यांना नाही आवडत ते सुद्धा खूप आवडीने खातील फ्लॉवर. तर फ्लॉवर आणि त्याच्यासोबत ना शेजवान चटणी थोडीशी खायची तर फार छान लागतात या भजी. तर मी सुद्धा नाही करत जास्त तर केल्या होत्या काल पण छान झाल्या, खूप मस्त झाल्या. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या भजी करून घेणार आणि फ्लॉवरच्या झाल्यानंतर ना एक बटाटा सुद्धा घेतला होता मी तर तो बटाटा सुद्धा घालून घेणार म्हणजे करून घेणार आहे एक बटाट्याची भाजी कारण मला खूप आवडते बटाट्याची भजी. तर ती सुद्धा करून घेणार आहे मी.
इथे भजी तयार आहेत आणि या तुम्हीही खायला. आणि हो, तुम्हाला ही भजी आवडत असतील तर जरूर या व्हिडिओला नक्की लाईक करा. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. तर दुपारनंतर मी डायरेक्ट आत्ता भेटते तुम्हाला, तर संध्याकाळची वेळ झाली आहे. तर एक 5:30 संध्याचे पप्पा आले कामावरून, त्यानंतर मी चहा वगैरे केला, चहा घेतला, फ्रेश झाले आणि फिरायला जाते मी संध्याकाळी. फिरायला म्हणजे थोडक्यात चालायला, व्यायाम म्हणून. मग गेलो होतो ते शेजारचे एक काकू आणि आम्ही दोघीजणी जातो. तर गेलो होतो फिरायला आणि फिरून आली आहे मी. तर 8 वाजलेत. तर स्वयंपाकाचं काम आता मला थोडंसे, भाजी तर दुपारी केलेली चोरली आहे आणि म्हणजे थोडक्यात स्वयंपाक नाहीच आहे. तर भाताचा कुकर वगैरे लावायचा आहे फक्त, वरण भाताचा. आणि कपडे लावलेत थोडेसे, जास्त होते. म्हणजे सकाळी एक लॉट लावला होता, त्यानंतर मशीनला थोडासा रेस्ट दिला आणि आत्ता थोडेसे लावलेत मी. तर 1-2 दिवसांनी मी मशीन लावते, त्यामुळे होतं असं मग दिवसातनं 2 वेळा वगैरे लावावी लागते कधी कधी, नाही तर मग 2-2 दिवस सुद्धा जास्त कपडे साठत नाहीत माझे. तर आज होते जास्त आणि मिस्टरांचेही होते, ते सुद्धा मग कामावरून आल्यावर त्यांचेही कपडे पडले होते, तर मग लावून टाकलेत मी ते कपडे. तर त्याचाच मशीनचा आवाज येतोय. आणि मी ना बसली आहे बाहेर इथं थोडीशी, म्हणजे आमच्या घराच्या बॅक साईडला थोडीशी जागा आहे. म्हणजे असतं ना थोडंसं मोकळी जागा, तशी मोकळी जागा आहे आणि तिथंच मी बसून भांडी वगैरे घासतो. तर इथं भांडी वगैरे आहेत का, तर इथं भांडी वगैरे अशी पडली आहेत छानपैकी आणि ती घासायची आहेत आता मला. तर इथं बाहेर अशी मग बसून भांडी घासत आहे आणि ते बेसिनमध्ये मग खूप राडा होतो तिथं ओट्यावरती. आणि नाही ते बरोबर पण नाही वाटत, मग जेव्हा जास्त भांडी असतात तेव्हा मग मी अशी बाहेर घेऊन बसते. घासायला निवांत बसून घासता येतात आणि निघतातही छान बसून घासल्यावरती जरा. तर मग इथं बसली आहे मी भांडी घासायला. आणि काही नाही, आज म्हणजे स्टेशनला फिरायला जातो आम्ही, रेल्वे स्टेशनला. तर प्लॅटफॉर्मलाच मग तिथून फिरतो. तर आज ना बिलकुलच म्हणजे एकदम रेल्वेतून माणसं किती उतरावी, एक 7 ते 8 म्हणजे मला वाटतं. जी गाडी आमच्या इथे पंढरपूरवरून येते त्या गाडीत म्हणजे निम्मी गाडी आमच्या इथे रिकामी होते, निम्मी गाडी रिकामी होती. इतके लोक उतरतात रोज, म्हणजे जवळजवळ 1000 माणसं उतरत असतील आमच्या स्टेशनला. तर आज 10 ते 15 लोक खूप झाली उतरायला. तर बिलकुल गर्दी नाही आहे आणि शाळा कॉलेजांनाही सुट्ट्या दिलेल्या आहेत करोना व्हायरसमुळे. तर मी तेच सांगेन की काळजी घ्या स्वतःची, पब्लिक ठिकाणी मास्क किंवा रुमाल बांधूनच मग बाहेर निघा, बाहेर पडा. आणि सॅनिटायझरचा जास्त वापर करा आणि जास्तीत जास्त हात धुवा. मेनली म्हणजे 20-25 मिनिटांनी सारखे हात धुवा, जेणेकरून ते कीटाणू म्हणजे आले जरी असतील तरी सांगायची गरज नाही. आता टीव्हीला बातम्यांना वगैरे सारखं तिकडे करोना चालू झालेलं आहे सगळीकडे. तर पब्लिक ठिकाणी थोडंसं जाणं टाळा. तर शहरांमध्ये तर काय सगळीकडे सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि इकडे केल्या आजपासून सुट्ट्या, तर 31 तारखेपर्यंत काहीतरी शाळांना सुद्धा सुट्ट्या दिलेल्या आहेत. तर आम्हाला तर काही टेन्शन नाही आहे अजून शाळेचं. मला सोना अजून म्हणजे जूनपासून शाळेत जाईल तो. तर जूनमध्ये, जुलैमध्ये तो 3 वर्षाचा पूर्ण होतो, तर मग जूनमध्ये टाकणार आहोत आम्ही आता शाळेमध्ये. तोपर्यंत आहे 2-3 महिने घरात, तर मग आहे मज्जा. म्हणजे तोपर्यंत टेन्शन नाही आहे आम्हाला काहीच. तर इथं बसली मी भांडी घासायला आणि भांडी घासून घेते आणि फक्त इथून पुढं मग केला थोडासा ब्लॉग कंटिन्यू तर करेल, नाही केला तर मग व्हिडिओला मी इथे स्टॉप करेल. कारण दाखवण्यासाठी आता काहीच नाही आहे, काम इतकं नसतंही मला घरामध्ये. काही आता तिघजणांचा आहोत तर नसतं एवढं काम मला. तर एवढी भांडी घासायची, भांडी काही दाखवण्यासारखी नाही आहेत.
आणि घासून घेते मी भांडी, त्यानंतर जेवण करणार आणि बघू.